नमस्कार, दैनिक प्रभातमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज ऐतिहासिक नगरी फलटणमध्ये आहे. फलटणमध्ये आज माऊलींच्या पालखीचा विसावा आहे. माऊलींच्या पालखीने या ठिकाणी विसावा घेतला आहे. एक विशेष गोष्ट वारीची अशी असते की वारीमध्ये 4 ते 4.5 लाख लोक असतात, वारकरी असतात. यांची व्यवस्था नेमकी कशाप्रकारे असते, काय उपाययोजना असतात, या संदर्भात आपण आढावा घेऊया. आपल्यासोबत काही वारकरी आहेत, महाराज आहेत. काय महाराज, तुमचं नाव काय, परिचय? भागवताचार्य आत्मारामजी शास्त्री महाराज. आणि व्यवस्थेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रथमतः प्रत्येक वारकऱ्याची मानसिकता, मनस्थिती ही अवस्थेवर डिपेंड आहे. म्हणून व्यवस्थेच्या पाठीमागे वारकरी कधी पडत नाहीत, पण दिंडी प्रमुख मात्र ती व्यवस्था चोखंदळपणाने पाहतात. उद्या सकाळचं जेवण पाहायचं असेल तर रात्रीच त्या दिंडीचा प्रमुख सकाळच्या व्यवस्थेबद्दल पाण्याचा टँकर, स्वयंपाकाचा ट्रक, स्वयंपाकी सगळे स्वयंसेवक हे सगळे रात्रीच पाठवतो इथलं सगळं जेवण उरकल्यानंतर. आणि राहिली गोष्ट रस्त्याने जे ट्रक लागतात, रस्ता वेळोवेळी रुंद होत चालला आहे, पण वारकऱ्यांना पक्क माहीत आहे आपला ट्रक इथंच थांबतो आहे आणि प्रशासनसुद्धा त्याला त्या अनुकूलतेची साथ घालते. म्हणून प्रशासनालाही माहीत आहे वारकरी चुकूनही कधी इथं जर यावर्षी ट्रक थांबला असेल तर पिढ्यानपिढ्यापासून तो ट्रक तिथंच थांबतो, रस्ता कितीही रुंद होऊ जाऊ दे. आणि पोलीस ऑफिसर आले आणि त्यांना जर सांगितलं की हे या या दिंडीच्या नंबरचा ट्रक आहे, तर प्रशासनसुद्धा ते समजून घेते. आणि व्यवस्थाच अशी आहे की प्रत्येक वारकरी स्वयंशिस्त एवढी सांभाळतो आहे की आपल्या दिंडी प्रमुखांनी, दिंडी सोहळ्याच्या चोपदारांनी, मालकांनी, शितोळे सरकारांनी जो तिथून आदेश काढला जातो त्या आदेशानुसार तो आदेश दिंडी प्रमुखाकडे येतो आणि दिंडी प्रमुख आपल्या दिंडीतल्या प्रत्येक वारकऱ्याला तो आदेश सांगतो आणि त्या आदेशाचं तंतोतंत पालन वारकरी हा करत असतो. हा माऊलीचा आदेश समजून वारकरी तो आदेश पालन करतो. राहुट्यांचं नेमकं कसं नियोजन असतं तुमचं? तुम्ही मागे चालता आणि समोर तुमच्या राहुट्या लागलेल्या असतात, हे नियोजन कसं असतं? रात्री जेवण झालं की राहुट्याचं जे व्यवस्थापन हे स्वयंसेवक आहे ते रात्री बरोबर सगळ्यांना माहीत असते की उद्या सकाळी किती वाजता उठायचे. जर समजा वारकरी उठले नाहीत, एखादा नवीन वारकरी आहे, तर त्याच्या डोक्यावरनं कधी तंबू निघून जातो ते त्यालाही माहीत नसते. आणि मग त्याच्या गावचा सांगतो की अरे आपला तंबू गेला आहे. पण दिंडी प्रमुखाच्या तंबूच्या व्यवस्थापकाला हे पक्क माहीत असते की आपण 5 मिनिट जर लेट झालो आणि जर आपला ट्रक अडकला तर पुढे आपण घर उभं करू शकत नाही आहे. म्हणून जगातला पहिला हा सोहळा आहे रात्री घर उभं वारकऱ्याचं करतो आणि पुन्हा सकाळी 3 वाजता घर मोडतो आणि तेही घर उभंही आनंदाने करतो आणि मोडतोही आनंदाने. म्हणजे घर बनवण्याचा आणि मोडण्याची प्रक्रिया आनंदाने ती फक्त एकच माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या सान्निध्यात होते. आपण बघितलं ही जी पालखी आहे ही शहरातून जाते, खेड्यातून जाते. काही खेड्याची लोकसंख्या ही 5 ते 6 हजार असते, मात्र 5 लाख वारकऱ्यांचा त्या ठिकाणी व्यवस्था होतो. आपण अशाच अपडेट जाणून घेऊया. विष्णू सानपसह मी संदीप कापडे, दैनिक प्रभात, फलटण.